तर मित्रांनो, आपण कधीचा Q&A व्हिडिओ घेतलेलाच नाही, आपल्या चॅनलवर Q&A व्हिडिओ आलेलाच नाही आहे. तर म्हटलं, खूप लोक मला प्रश्न विचारत होते की कुठे राहता वगैरे वगैरे, तर आपण त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत, Q&A व्हिडिओ. तर आपण आत्ता ह्या व्हिडिओवर तुम्हाला जे पण काही प्रश्न विचारायचे असतील माझ्यासाठी, माझ्या लाईफमधले, आपल्या चॅनलबद्दल, पल्लवीबद्दल, माझ्याबद्दल, तुम्ही सर्व काही त्यावर विचारू शकता. ह्याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून आपला जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन टाईप करून सेंड करायचा आहे मला ह्याच व्हिडिओवरती. आणि एडिटिंग संदर्भात, चॅनल संदर्भात, पूर्ण जे पण तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील, जे पण चॅनल संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला, सगळं काही सांगेल. फक्त तुम्ही प्रश्न विचारा, ह्या व्हिडिओमध्येच विचारा, किंवा मला डायरेक्ट इंस्टाग्रामला DM केले तरी चालतील. माझा ID आहे राहुल निकम ब्लॉग्स. तर इंस्टाग्रामवर पण मॅसेज करा मला, तर मी तुमच्या सगळं प्रश्नांची उत्तरं देईल. का ग पल्लवी, तू पण देशील का नाही? पल्लवी संदर्भात पण काही प्रश्न असतील तर तिला नक्की विचारा, ती नक्की आन्सर करेल त्यांचं. आणि तो व्हिडिओ आम्ही ह्या व्लॉगनंतर लगेच टाकणार आहोत. सो लाईट पण आली आत्ता, तर जे पण काही तुम्हाला प्रश्न पडत असतील ते नक्की विचारा आम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी कॉलेज जातो आहे, आज 11:30 वाजलेत आत्ता. तर आज लेट जातो आहे कारण आज दोनच लेक्चर होणार आहेत आणि प्रॅक्टिकल वगैरे काही नाही आहे. आणि प्रोजेक्ट वर्क पण संपलं आहे आमचं, फक्त सॅम्पल पाठवायचे आहेत. तर आता स्कूटी रेडी आहे, पल्लवी येते खालून, तर आता आपण लगेच निघूया कॉलेजला. चला पल्लवी पण आली आता. कुठे चालली तू? कॉलेज. कॉलेजला चालले. आणि मी आणि ऊन पण आज खूपच आहे. तर चल गुड मॉर्निंग पांडेजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग और भाई, कैसे हो? गुड मॉर्निंग किरण. अभी तो गुड आफ्टरनून हो गया. नहीं नहीं, अभी गुड मॉर्निंग. हाँ ठीक है, गुड मॉर्निंग. कितने बजे अभी? फर्स्ट इयर वाल्यांचं प्रॅक्टिकल चाललो आहे और हमारा इधर प्रोजेक्ट वर्क. अरे चल ना, विचारून देतो, चल, टेन्शन नको घेऊ. समज रहे हो आप? तर मित्रांनो, लास्ट सेमिस्टरला आमचं आयडेंटिटी कार्ड आलंय, बघू शकतो. किरणचं पण बघू शकतो. हे बघा किरणचा काय मस्त फोटो आलाय माझा. हा बघा मस्त, माझा रोल नंबर 14 7. देखो इस चेहरे को, यही चेहरा है यहाँ पे. मजा नहीं आ रहा है. वापस ले रहा है ये पांडे, सबको सिखा रहा है अभी. प्रो प्लेयर बना रहा सबको इसके अंदर, एकदम सीधा रखना है तीर पर. अरे कहाँ से पकड़ रहा है? इधर से पकड़ना है. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? सीधा रखना है, आराम से रख दो उसमें, साइड में करके छोड़ दिया होता तू ही देखना है. भाई मुझे भी डर लग रहा है, छोड़ देना उस पे. भाई प्रो प्लेयर बन रहे हैं BTLC में, देखना पड़ेगा इंडिया तभी तो पड़ेगा. तर मित्रांनो, आम्ही आता कॉलेजमधनं आलोय घरी कारण आज आमचं कॉलेजमध्ये काहीच झालं नाही. प्रॅक्टिकल पण झालं नाही, लेक्चर पण झालं नाही, आमचं प्रोजेक्ट वर्क पण कम्प्लीट झालेलं आहे. आम्ही गेलो, बाकीच्यांना थोडीफार हेल्प केली, पल्लवीने पण केली आणि ती इकडे मॅगी खाते जी मी बनवली कारण तिला येत नाही. मी मॅगी जरा वेगळीच प्रकारची बनवली, मी तुम्हाला दाखवतो. ही आहे मॅगी. आज इसने मॅगी और शेवया एक ही बना दी. कशी लागते टेस्ट? तर मित्रांनो, आत्ता वाजता आहेत 5:45 आणि खरं तर ही चहा प्यायची वेळ नाही आहे, पण आमची चहा प्यायची वेळ होती 3:00. तर आता 3 वाजलेत. हां, तुला कसा आवाज आला? मी चहा ठेवतो इथे. का हे भाई?
तू जहर पी ले जहर। मी असं चहा ठेवलं आहे, दूध नाही आहे, तर हा ब्लॅक टीच आहे, ब्लॅक टीच प्यावी लागेल। तर मित्रांनो, फायनली आपला ब्लॅक टी तयार आहे। तर मित्रांनो, मला एक व्हिडिओ शूट करायचा होता गार्डनमध्ये, तर पल्लवी म्हणत होती की मी येईल आणि आता ऐन टाईमवर तिने दगा दिला आहे मला, ती आता नाही म्हणते, तर मी आता खाली आलो आहे, खाली बसेल आणि तिची वाईट बघेल, ती 100% खाली येईलच। ती नाही म्हणत होती पण आता येईलच, मी खाली वाटच बघतो तिची। ही बघा कशी गुपचूप आली, ही बघा कशी जीप काढत आली। तुला काय माहिती काय तुझं कोंगळ काय कमी राहत का? मी जर गेलो असतो ना, तू लगेच घरी फोन करून दिला असता, हा कुठेही फिरायला जातो, इकडे काही करतो, तिकडे ते करतो, ते नाव सांगून आणि लगेच हे केलं असतो तू। कोणाला? हा आपण तर काय, मी ते बसून 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 खड्डा पडला तिथं, म्हणजे तूच चाल, मी नाही चालवणार, मी रिटायर झालो आता। अरे चाल, मी रिटायर झालो, बघतोच आज कशी चालवते, मागे गाडी लागेल। मागे बसून जरा वेगळंच वाटतं अगं, कधी गाडी चालवते आणि मी मागे बसलोय असं कधी वाटतच नाही आता बऱ्याच दिवसापासून मीच गाडी चालवते, कंटाळा यायला लागला मला। तू तर अलगच लेवलची गाडी चालवते ना ग पापा की परी। अरे क्या लडकी बनी गी तू, एसी लडकी एसी नी गाडी चालवती, मुली अशा त्या रस्त्याला पाय चप्पल घासेपर्यंत गाडी चालवतात। हां तुझे पण पाय घासले गेले पाहिजे, त्याशिवाय अशी गाडी नाही शिकताय तुम्हा। मला तर पहिले इन्शुरन्स काढावं लागेल ना ग, मला पहिले इन्शुरन्स काढावं लागेल हं, गाडीचा आणि माझा। तुला काय बाई नाही आहे ना, गाडी तू चालवतेस ना, पापा की परी हो तुम, अगर कुछ हो जाए तो उड़ जाओगी तुम। तर मित्रांनो, आम्ही आता गार्डनमध्ये आलोय, आमच्या घराजवळच आहे बोई मंदिरच्या पुढे थोडंसं, तर फिरतोय आता। मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलं असेल आम्ही इथे येत राहतो, तर खूप मोठा प्लेस आहे इथं। थोडंसं आधीचं झाडांमुळे गारवा पण येतोय, म्हणजे दुपारी खूपच ऊन राहत ना, गार वाटतंय। चिंचेचं झाड आहे, चिंचा बघ किती आल्या इकडे, हा ही जाईलच, ही जाईलच आगाऊ चालली ती तिकडे। तर मित्रांनो, आता 7 वाजत आलेत आणि मस्त प्लेस आहे इथे, खूप गार वाटतंय कारण इथे हरियाली वगैरे खूप सारे, एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं लावलेत। आणि ही इकडे हे अंजीरचं झाड आहे ना, अंजीरचं झाड आहे, हे कच्चे आहेत आत्ता। इकडे शेवग्याच्या शेंग्यांचं झाड आहे, अजून खूप खूप वेगवेगळे झाड लावलेत इथे, खूप छान प्लेस आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे इथे अशा वेगळ्याच वाईब्स येतात, कारण इथे जे हे स्पीकर लावलेले आहेत, तर तिथनं सायंकाळी भजन वगैरे किंवा मंत्र वगैरे पूर्ण चालू असतात, तर अशा वेगळ्याच वाईब्स येत आहेत इथे थोड्याशा ना। पल्लवीने स्कूटी चालवली आहे कारण पल्लवी आता गाडी शिकते, म्हणजे चालवते ती तशी, पण सिटीमध्ये जरा तिला कम्फर्टेबल नाही येत आहे कारण सिटीमध्ये जास्त ट्रॅफिक वगैरे राहतं, त्यामुळे माझा हात खूप दुखायला लागला यार। ट्रॅफिक वगैरे नाही, माझ्या मागे एक वजनदार माणूस बसलेला राहतो आणि तो सारखं एवढं डोकं खात राहतो ना, त्याच्यामुळे मग तो इनबॅलन्स होतोय माझं गाडी चालवत। वजनदार माणूस ह्या माणसाकडे पाहून कोणता दाखवत, कोणता माणूस वजनदार म्हणेल मला दाखव। अरे बाबा, अगं धर ना मोबाईल पकड ना, तू मला दाखव दे त्यांना किती वजनदार आहे, बघा हे बघा किती तरी पोट आहे माझं, वजनदार असला ना तरी तुझं डोकं ना ते खूप वजनदार आहे, खूप 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 जवळ। अच्छा म्हणजे माझी तारीफ करते तू? नाही, ते खूप डोकं खातो, त्याच्यात आलतू फालतू सगळ्या प्रकारचं मटेरियल। आता मी गाडीवर बसलो होतो तेव्हा मला म्हणत होते जे मागे बसतो म्हणजे ते खूप कटकट करतं म्हणे मागे बसून, आणि
म्हणजे आत्तापर्यंत हीच मागे बसत होती माझ्या गाडीच्या मागे आणि हीच माझं डोकं खाती. आज पहिल्यांदा तिच्या मागे बसलो सिटीमध्ये, गाडी चालत होती, तिला म्हटलं आज तूच चालव. तर आज लगेच आणि मागच्या कालच्या ब्लॉगमध्ये ही मला टाकून गेली होती कॉलेजमधनं. आज मी बरं तिला घेऊन आलो आहे, एवढे तरी उपकार मान माझे. आलतू फालतू काय, आलतू फालतू काय, आलतू फालतू टाईपचं मटेरियल आहे ना. बाई इसको मटेरियल नाही बोलते, बघ काय म्हणते. चल तुझा रस्ता तिकडे, माझा रस्ता इकडे, मी इकडे चाललो. निकल पहिली फुर्सत मी निकल, तू पहिली फुर्सत मी निकल. चल निकल, इकडे लाईट आहे, इकडेच व्हिडिओ बनवू आपण मस्त पैकी छान. एवढ्या जीन्स आवडत आहे तुला, दाखव मला एकदा ना. ही जीन्स खाते. तर मी आता तुम्हाला थोडंसं आज इकडचा नाही इकडे नाही इकडचा परिसर दाखवतो. चला तर मग आता खूप छान असं लाईट लावलंय तिकडे. हां इकडनं एक एंट्री आहे आणि तिकडनं एक एंट्री आहे. मी इकडे बसलोय आणि पल्लवी तिकडे निघून गेली होती, आली ती माझ्या मागे. आता मी आता मस्त चांगल्या जागेवर बसेल. काय भाई नाही ग, तसं वाटत तुला कोरड्या जागेवर बस बस ना. इतकं लहान आहे, इतकं लहान आहे, याला असं मांडीवर घेऊन बसावं की काय करावं. आणि असं इथेच काय मम्मी बिम्मी आहे का तुझी, मम्मी आहे का मी तुझी मम्मी, जर असं इकडे आलो की जेवढं रडायला लागेल. नजर क्या कहना चाहोगी अपने पब्लिक से? कुछ भी नहीं. अपने मन में जो सवाल है वो कमेंट बॉक्स में डाल दो, हम तक आ जाएंगे और हम अगले वीडियो में का नाम लेके वो क्वेश्चन के आंसर हम करेंगे. तो फटाफट कमेंट बॉक्स में आंसर डालो जो आपके मन में है. वो असला चल मग आता निघूया घरी. हे बघा काय करते आता, तुला बसून जाईल का पायाला, ते रिटर्न फिरते पायावर, पाय मी मोडून घेशील. आधीच लॅब मध्ये उभं राहून पल्लवीने आज खूप जास्त व्यायाम करून घेतला आहे. बघ का पल्लवी, बरं का पल्लवी, घरी जाऊन जरा दोन भाकरी जास्त खा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, आता आम्ही घरी जातोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. खूप ब्लॅक मारतंय ना कॅमेरा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय.